राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे सर्वांचे नेते लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी निवृत्तीचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना कोणालाच पटलेला नाही, महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारत देशातल्या कोणालाही पटलेला नाही। आणि म्हणून पवार साहेबांनी हा निर्णय जो घेतलेला आहे निवृत्तीचा तो त्यांनी निर्णय मागे घेण्याकरता या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते नवी मुंबईमधले युवक महिला सर्व प्रंडलचे अध्यक्ष आजी माजी नगरसेवक तालुका अध्यक्ष हे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत। आणि म्हणून पवार साहेबांना आमची हात जोडून विनंती आहे की आपण हा जो निर्णय घेतलेला आहे निवृत्तीचा तो निवृत्तीचा निर्णय आपण मागे घ्यावा आणि आम्हाला निर्णय घेऊन तुम्ही पोरके करू नका। आमचा आम्हाला तुमचा सर्वांचा सर्वांना तुमचं मार्गदर्शन तुमची आशीर्वादाची गरज आहे। आणि म्हणून आम्हालाच नव्हे तर भारत देशातल्या सर्व नागरिकांना सर्व जाती धर्मातल्या लोकांना सर्व थरातल्या लोकांना शेतकऱ्यांना मजुरांना महिलांना सर्वांना आपली गरज आहे। आणि म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आपण मागे घ्यावा आणि आम्ही सर्वजण तुम्हाला ग्वाही देतो की तुमचा जो विचार आहे त्या विचारानेच आम्ही काम करू। आणि म्हणून राष्ट्रवादी पक्ष हा निश्चितपणे आपल्या बरोबर सर्व कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत। आणि म्हणून आपण पुन्हा एकदा मी सांगतो पुन्हा सांगतो की आपण घेतलेला निर्णय निवृत्तीचा मागे घ्यावा।